नमस्कार, मी मनीषा जयप्रकाश. आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज. पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी. अधीक्षक संदीप घुगे, अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर मॅडम यांनी सांगली जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे हद्दीतील गहाळ झालेल्या मोबाईलचा तात्काळ शोध घेऊन नागरिकांना ते परत करण्याबाबत आदेश दिले होते आणि त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व पोलीस ठाणे हद्दीतील गहाळ झालेले मोबाईल तात्काळ शोध घेण्यासाठी सायबर पोलीस ठाण्याकडील अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक रुपाली बोबडे मॅडम आणि पोलीस उपनिरीक्षक अफरोज पठाण तसेच अंमलदार यांचे पथक तयार करण्यात आले. त्यानुसार पथकातील पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी चोरी झालेले मोबाईलची तांत्रिक माहिती प्राप्त करून शोध घेतला. सांगली जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे येथील दाखल चोरी तक्रारीपैकी नागरिकांचे 75,000 रुपये किमतीचे 60 मोबाईल फोन शोधून काढण्यास पथकाला यश आलेलं आहे आणि सर्व सांगली पोलीस दल निवडणुकीच्या कामात पूर्णपणे व्यस्त असूनही सायबर पोलीस ठाण्याच्या मार्फत नागरिकांना ही दिवाळीची भेट देण्यात आली आहे. आपला मोबाईल परत मिळाल्यामुळे संबंधित नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला. सदरची कारवाई यापुढे सायबर पोलीस ठाण्याच्या मार्फत अशी चालू राहणार आहे आणि यावेळी स्थानिक गुन्हे शाखेचे सतीश शिंदे, अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर मॅडम आणि कर्मचारी उपस्थित होते. वेळोवेळी आमच्याकडे मोबाईल गहाळबद्दलची तक्रार येतात. त्या तक्रारीला त्याच्या अनुषंगाने आम्ही आमची LCB PI सतीश शिंदे साहेब यांचे मार्गदर्शनाखाली यांचे नेतृत्वाखाली एक टीम निर्माण केली होती आणि त्या टीमने त्याच्यात APA रुपाली बोबडे, PSI अफरोज पठाण आणि आमचे अंमलदार त्यांनी खूप मेहनत घेऊन आज 60 मोबाईल रिकवर केलेले आहेत. त्या मोबाईल काही मोबाईल आज आम्ही आमच्याकडे जे अर्जदार आले होते त्यांना परत करण्यात आले आणि काही मोबाईल आम्ही त्यांना नंतर परत करू. तर आज एक चांगला काम आम्ही आमचे SP श्री संदीप घुगे यांचे नेतृत्वाखाली केलेलं आहे. पुढे पण आम्ही असे चांगले काम पब्लिकसाठी करण्याची तजवीज ठेवलेली आहे आणि सर्व नागरिकांना सांगली पोलीस दलाकडून दीपावलीची खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. आता आपल्याकडे निवडणूक अनुषंगाने आचारसंहिता लागू आहे तर सर्व कार्यकर्त्यांना हे विनंती आहे की त्यांनी आचारसंहितेचे जे पण नियम आहेत त्यांच्या तंतोतंत पालन करायचे आहे आणि जे नागरिक आहेत त्यांना आवाहन आहे की मतदान जास्तीत जास्त नंबरमध्ये मतदान करायचे आहे.